उरण तालुका भाजपच्या वतीने बुधवारी पक्ष संघटनात्मक चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक श्रीमती भागुभाई विद्यालयात संपन्न झाली या बैठकीमध्ये समर्थभूत अभियान तसेच येणाऱ्या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली उरण तालुका भाजपच्या वतीने बुधवारी पक्ष संघटनात्मक चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक श्रीमती भागुबाई विद्यालयात संपन्न झाली या बैठकीमध्ये समर्थभूत अभियान तसेच येणाऱ्या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली उरण तालुका भारतीय जनता पार्टी मंडळाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख व विभागीय प्रमुख गावचे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका जिल्हा कमिटीचे पदाधिकारी यांची पक्ष संघटनात्मक चर्चा करण्यासाठीची बैठक उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी समर्थ बूथ बद्दल अविनाश कोळी यांनी माहिती दिली तसेच बूथ केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष यांनी होऊ घातलेल्या आठ पंचायत समिती चार जिल्हा परिषद व एक नगर परिषद निवडणुकीसाठी तयारी करावी पंधरा दिवसात ठिकठिकाणी थीक गावात बैठका घ्याव्यात उरण तालुक्यातील बत्तीस शक्ती केंद्र आहेत व बूथ अध्यक्ष एकशे चाळीस आहेत निवडणुकीत मतदान यादी आपले शस्त्र आहे मतदार यादीतील ज्यांची फोटो नाहीत त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत मतदार यादीतील फोटो ज्यांचे नाहीत त्यांनी एकतीस जुलैपर्यंत तहसील कार्यालयात द्यायचे आहेत सर्वांनी तयारीला लागा सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विश्वास असे लोकसभा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी मार्गदर्शनात सांगितले यावेळी व्यासपीठावर भाजपा उरण विधानसभा प्रमुख नंदू पटवर्धन मावळ लोकसभा समन्वयक अविनाश कोळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली मात्रे उपनगराध्यक्ष जयविन कोळी भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत जितेंद्र पाटील कामगार नेते जितेंद्र घरत उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील उपाध्यक्ष उरण तालुका पंडित शेठ घरत उपाध्यक्ष मुकुंद गावण उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पातळ उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे उरण तालुका महिला सरचिटणीस निर्मला घरत यांच्यासह नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते